शेतकऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. 2013 नायगाव तालुक्यातील सोममठान हिपरगा आणि बांबुळगाव गावातील 60 शेतकऱ्यांची जवळपास 100 एकर जमीन सिंचन तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. मराठवाड्यात 21 लाख हेक्टर पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. त्यापैकी 82% पिकांचं पंचनामे झाल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. SDRFच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरसाठी 13,000 रुपये मदत राज्य सरकार देणार आहे. शिवसेनेचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचं ट्विटर आणि फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रात स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला दहशतवादावरून खडसावलं होतं. त्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर टर्की सिक्युरिटी आर्मीनं अकाउंट हॅक केल्याची तक्रार तुमाने यांनी दिली. शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभर भारत बंद पुकारण्यात आला आहे. मुंबई प्रदेश युवा काँग्रेसकडून मुंबईत आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत आंदोलनात सहभाग घेतला. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा किसान सभेनं विविध मागण्यांकरता येवल्यातील विंचूर चौफुली ते प्राण कार्यालयावर मोर्चा काढला. तर अहमदनगर मनमाड महामार्गावर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी पटोले यांनी स्वतः दुचाकी चालवली. मात्र पाठिंबा देऊन देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आंदोलनात सहभागी होण्याचं टाळलं. नाशिकच्या चांदवड तालुक्यात केंद्र सरकारविरोधात भारत बंदची हाक देण्यात आली. शेतकरी संघटनेने हाक दिली. यात भाजप वगळता सर्व पक्षांनी सहभाग घेतला. चांदवड मनमाड रस्त्यावरील गणूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24